शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात उत्साहाचे वातावरण। धुळ्यात खासदारांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचा ठिय्या आंदोलन। बनावट लसीकरण प्रकरणी वसीम बारीचे नगरसेवक पद रद्द करावे, भाजपाचे हिरामण गवळी यांची मागणी। पिंपनेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर होण्यासाठी हालचाली, सर्वांमध्ये ठराव मंजूर करून शासनाला नगरपंचायत होण्यासाठी प्रस्ताव सादर। धुळे शहरातील मालमत्तेच्या मोजणीचे काम सॅटेलाइटद्वारे। आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते डांबरीकरण रस्त्याच्या कामाचं उद्घाटन। शिरपूर येथील खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त शिरपूर शहर गजबजले। नंदुरबार येथील पालकमंत्री ऍडव्होकेट के सी पाडवी यांच्या हस्ते रामपूर येथील मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन संपन्न। शहादा येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास यांची 645वी जयंती उत्साह साजरी। आणि अजंते बुद्रुक येथे विविध विकास कामांचा श्री गणेशा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले। शिवप्रेमींसह शहरवासियांमध्ये शिवजयंतीची मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे। शहरातील विविध भागात शिवप्रेमी नागरिकांच्या वतीनं शुभेच्छा फलक, झेंडे तसेच घरावर देखील झेंडे लावण्यात आल्यानं एकंदरीतच शहरात आनंदाचे वातावरण आले। शहरासह जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते, मात्र गेल्या 2 वर्षापासून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर साधारण पद्धतीनं शिवजयंती साजरी केली जात होती। यंदाही कोरोना विषाणूमुळे मिरवणूक रॅली व डीजेला प्रशासनाने बंदी घातली आहे, त्यामुळे यंदाही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये जयंती साजरी करण्याचं आवाहन राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाने शिवप्रेमी नागरिकांना केलं आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। जय शिवराय। भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संपूर्ण भारत देशामध्ये वाजत गाजत भगवे झेंडे लावून आणि बॅनर लावून त्यांनी जो उत्सव तयार झालेला आहे, पूर्ण भारताचा उत्सव तयार झाला आहे, तसाच उत्सव धुळे शहरामध्ये देखील शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर व मोठ्या प्रमाणामध्ये भगवा ध्वज लावलेला आहे, भगवामय वातावरण झालेलं आहे। छत्रपती शिवराय जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना जय शिवराय असे शांततेचे हा कार्यक्रम पार पाडावे। सर्व समाज बांधवांना बहुजन समाजांचे जे रहिते जे राजा आहे त्या राजांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना त्रिवार मानाचा मुजरा करतो व ही शिवजयंती उत्साहाने आनंदाने आणि शांततेने पार पाडावे असे आवाहन मी धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जगनबाबू ताकटे करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात काँग्रेसमुळे कोरोना वाढला असे वक्तव्य केल्यानं धुळ्यात काँग्रेसच्या वतीनं अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार खासदार सुभाष भामरे यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या देत निषेध आंदोलन करण्यात आलं आहे। तसेच या आंदोलनात भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। काही दिवसापूर्वी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना कोरोनाचा प्रादुर्भाव हा केवळ काँग्रेसमुळेच वाढला असल्याचं वक्तव्य केलं होतं। वक्तव्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्याचे पडसादही दिसून आले आहे। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानं राज्यात ठिकठिकाणी मंत्री व खासदार यांच्या निवासस्थानासमोर या वक्तव्याचा निषेध म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप पक्षाचा निषेधही व्यक्त करण्यात येत आहे। तर कोरोनाच्या काळात देशात सर्वाधिक उत्तम कामगिरी महाराष्ट्रानं केली असताना मोदी यांनी बदनामी केल्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी चांगले संतप्त झाले आहेत। तर धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांच्या निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन करून भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
जे अपमानजनक असं वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध आज आम्ही करण्यासाठी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आज धुळे जिल्ह्याचे या ठिकाणी उपस्थित आहेत। तमाम महाराष्ट्राच्या खासदारांच्या घरासमोर जाऊन महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये नानासाहेब पटोलेंच्या नेतृत्वाखाली सर्व खासदारांच्या घराजवळ निषेध आंदोलन या ठिकाणी घेण्यात येत आहे। महाराष्ट्राची भूमी आज संपूर्ण जगाला संपूर्ण देशाला एक दिशा देणारी भूमी आणि आज याच भूमीला बदनाम करण्याचं षडयंत्र हे पाताळ यंत्री देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व आज महाराष्ट्राला बदनाम करू इच्छित। सातत्याने कोरोना काळामध्ये महाराष्ट्राने उत्तम कामगिरी केलेली असताना देखील भारतीय जनता पार्टीचे लोक हे खऱ्या अर्थाने देशद्रोही वृत्तीने या ठिकाणी वागत आहेत। कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा महाराष्ट्रावर अस्मानी सुलतानी संकट आलं होतं त्यावेळेस देखील याच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे जमा करू नका, देशाच्या पीएम केअर मध्ये पैसे जमा करा आणि खऱ्या अर्थाने हे भाजपचं षडयंत्र हे महाराष्ट्र विरोधी आहे, हे महाराष्ट्राच्या देशद्रोहाच्या सारख्या वक्तव्याला देखील लाजीरवाणी करू शकतील अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये स्वीकारलेली आहे आणि म्हणून या गोष्टीचा निषेध आम्ही वारंवार करू आणि भविष्यामध्ये जर या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने भूमिका स्वीकारली नाही, माफी मागितली नाही तर आंदोलनाची रूपरेषा अजून तीव्र करण्यात येण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आज इशारा देतो। उद्या या महाराष्ट्राच्या अस्मिता महाराष्ट्राचं भूषण छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरा करणार आहोत। देशाचे पंतप्रधान असोत, राज्याचे फडणवीस असोत किंवा धुळ्याचे हे डॉक्टर सुभाषबाबा भामरे साहेब असोत, त्यांना जर थोडीफार आपली पदाची आपल्या या महाराष्ट्राच्या अस्मितेची काही लाज लज्जा असेल तर यांनी आज तात्काळ महाराष्ट्राची माफी मागावी असं आव्हान आम्ही या निमित्तानं करतो। धुळे महानगरपालिकेत बनावट लसीकरण प्रमाणपत्र वाटप प्रकरणी पोलिसात दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आलेले प्रभाग क्रमांक 8 नगरसेवक वसीम बारी यांच्यावर कारवाई करीत त्यांचे नगरसेवक पद रद्द करावे अशी मागणी भाजपचे नेते हिरामन गवडी यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे। आज हिरामन गवडी यांनी हे निवेदन दिलं आहे। बनावट लसीकरण प्रकरणामुळे धुळे महापालिकेची बदनामी झालेली असून या प्रकरणातील जे अधिकारी सहभागी होते त्यांना निलंबित केलेले असून ते योग्यच आहे, परंतु या प्रकरणात मनपाचे विद्यमान नगरसेवक वसीम बारी हे पोलीस कोठडी मिळाली आणि तुरुंगात गेले आहेत, त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद हे नियमानुसार रद्द करण्यात यावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती हिरामन गवडी यांनी दिली आहे। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। मी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने या महापालिकेतील स्वीकृत सदस्य या नात्याने आणि एक नागरिक या नात्याने माननीय आयुक्त साहेबांकडे एक निवेदन सादर केलेलं आहे। महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये या महापालिकेमध्ये काही अधिकारी, काही नगरसेवक आणि काही लोकांच्या वतीने महामारीवरील लसीकरणाच्या बाबतीमध्ये खोटे लसीकरण हे दाखवून प्रमाणपत्र देण्याचा मनसुबा आणि हे प्रकरण आपल्या पूर्ण देशामध्ये धुळे जिल्ह्याचं नाव धुळे महापालिकेच्या माध्यमातून गाजलेलं असून ही एक प्रकारे बदनामी आहे आणि हा गुन्हा म्हणजे हा देशद्रोहाचा गुन्हा आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने अशी विनंती करतो की ज्याप्रमाणे अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे यामध्ये पोलीस कस्टडीत असलेले वसीम बारी हे पदसिद्ध नगरसेवक आहेत, त्यांनी केलेला गुन्हा हा गुन्हाच आहे आणि म्हणून त्यांचंही नगरसेवक पद रद्द करावं असं या ठिकाणी मी निवेदनाद्वारे लिहिलं। त्या बाबतीमध्ये प्रशासन चौकशी करत आहे आणि आमची मागणी की त्यामध्ये जे कोणी असतील त्यांना कदापि सोडू नये, परंतु आपण बघितलं न्यायालयाने 15 दिवसाच्या 8 दिवसाच्या आत लोकांना जामीन देऊन टाकली। न्यायालयाच्या विरुद्ध मी बोलू शकत नाही, परंतु एवढा मोठा गुन्हा असताना हे मला उचित वाटत नाही। तरी जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना त्यांची शिक्षा मिळालीच पाहिजे
योग्य चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीतूनच मी आज या ठिकाणी नगरसेवक असणं त्यामध्ये हा एक मोठा अजून मोठा सहभाग आहे. याच्या मागे खूप मोठं गौड बंगाल असेल तरी ते पूर्णपणे शोधून काढावं आणि अशा लोकांना जामीनही देऊ नये. साक्री तालुक्यातील पिंपणेर गावातील विकास आणि लोकसंख्याचा वाढता विस्तार पाहता पिंपणेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी आता पिंपणेर शहरात जोर धरू लागली आहे. तर ग्रामपंचायत सर्वानुमते ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. या मागणी संदर्भात शासन स्तरावर प्रस्तावही ग्राम प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपणेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायत होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपणेर या गावात सध्यास्थितीत ग्रामपंचायत अस्तित्वात असून आकाराने सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते. ही ग्रामपंचायत 17 सदस्य असून 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 23,569 आहे. तर नागरी वस्त्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आज रोजी लोकसंख्या 40,000 पर्यंत पोहोचली आहे. गावाचे झपाट्याने नागरीकरण होत असून ग्रामपंचायत वाढत्या लोकवस्तीला सुविधा पुरवण्यास देखील असमर्थ ठरू लागले आहे. गावात अप्पर तहसीलदार कार्यालय, विविध विभागांची शासकीय कार्यालय, मोठी हॉस्पिटल, राष्ट्रीयकृत व नागरी सहकारी बँका इत्यादी आस्थापना कार्यरत आहे. त्यामुळे जबाबदारीचा भार ग्रामपंचायतीला सध्यास्थितीला पेलावत असल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे पिंपणेर गावातील ग्रामस्थांच्या वतीनं पिंपणेर शहरातील भाजप पदाधिकारी यांच्या वतीनं ग्रामपंचायतीला नगरपंचायत होण्यासाठी ठराव सादर करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. अनुषंगानं ग्रामपंचायतीमध्ये ठराव मंजूर करून पिंपणेर शहरात नगरपंचायत होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा तसा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी सुनील अर्जुन पवार यांनी दिली आहे. प्रतिनिधी साकीब सय्यद, माझा महाराष्ट्र न्यूज, पिंपणेर. पिंपणेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्यासाठी शासन आदेशानुसार जे पत्र प्राप्त झालं होतं त्या पत्रानुसार कागदपत्रांची पूर्तता करून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. औरंगाबाद आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरातील मालमत्तेच्या मोजणीचे काम सॅटेलाइटद्वारे करण्यात येत आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली होती पण स्थायी समितीच्या बैठकीत त्याची फेरनिविदा काढण्यावर सदस्यांचे एकमत झाल्यानं मालमत्तेचे संगणकाद्वारे होणारे फेरमूल्यांकन सुरू झाले आहे. हे काम आतापर्यंत 60% झाले आहे तर उर्वरित 40% काम संतगतीने सुरू आहे. येथील महानगरपालिकेमध्ये सुमारे 80,000 मालमत्ता नोंदवण्यात आल्या आहेत. 1992 ते 1993 पासून शहरातील संपूर्ण मालमत्ताच्या फेर करण्याची कारवाई करण्यात आलेली नाही. जीआयएस प्रणालीद्वारे सर्वेक्षण करून मालमत्तांचे बांधकाम प्रकार, रहिवास, वाणिज्य, शासकीय इमारत, मंदिरे आदींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याचे नकाशे, फोटो काढणे, डेटा तयार करून संगणकीकृत करणे, तर मूल्य निर्धारण डेटा ऑन करणे, ऑनलाईन मालमत्ता कर प्रणाली सुधारित दर फेरमूल्यांकन करण्याकरिता उपयोगात येईल. याआधी अहमदनगर औरंगाबाद महापालिकेने सॅटेलाइटद्वारे मालमत्तेचे फेरमूल्यांकन केले होते. त्यामुळे या संदर्भात त्यांच्याकडून माहितीही घेण्यात आली होती. तर धुळे शहराची हद्दवाढ झाली आहे तर जीएसआय प्रणालीद्वारे सर्वेक्षण करून मोजमाप झाले असून आतापर्यंत महापालिकेमध्ये 80,000 मालमत्ता नोंदवण्यात आली आहे. धुळे शहरामध्ये बरेच बांधकाम असे आहे की त्यांनी परवानगी घेतलेली नाही, मात्र जीएसआय प्रणालीद्वारे सर्वेक्षण करून मालमत्ता नोंदवण्यात येत आहे अशी माहिती धुळे महापालिकेचे महापौर प्रदीप करपे यांनी दिली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. आता जे हद्दवाढ झालेली आहे धुळे शहरातलं त्याच जीएस मॅपिंगच्या माध्यमातून पूर्णपणे 100% गुगलच्या माध्यमातून ती मोजमाप झालेलं आहे. पूर्वी आपल्याकडे महानगरपालिकेला 70 ते 75 घरं बांधकाम अशी यादी होती पण हद्दवाढ आणि धुळे शहरात बऱ्याच लोकांनी बांधकाम केलेलं होतं पण त्यांनी परवानगी घेतलेली नव्हती. म्हणून या जीएस मॅपिंगच्या माध्यमातून गुगलच्या माध्यमातून आता आपण सर्व मोजणी करत आहोत. आत्तापर्यंत 80,000 घरांची मोजणी झालेली आहे. उरलेल्या उर्वरित त्या कंपनीचं असं म्हणणं आहे आणि आमचं सर्वे असं सांगतो की 1,54,000 ते 55,000 घरं जीएस मॅपिंगच्या माध्यमातून मोजली जाणार आहे.
भाजपाने महापालिकेच्या सत्ता काळात मनपाची तिजोरीच साफ केली आहे. त्याच्याकडे सध्या काहीही काम नाही, त्यामुळे महापौरांची सध्या फुकटचीच फौजदारी सुरू आहे. श्रेय घेण्याचा ते केविलवाना प्रयत्न करीत आहे. महापालिकेच्या इमारतीला चाके असती तर त्यांनी मनपा इमारतच घरी नेली असती अशी तुफानी टोलेबाजी धुळ्याचे आमदार फारुख शाह यांनी केली आहे. गुरु शिष्य स्मारक ते महिंदळे शिवार कृष्णा हॉटेल पर्यंतच्या साखळी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम 2 टप्प्यात केले जात असून त्यासाठी 4 कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. या कामाला सुरुवात झाली आहे. काल महापौरांनी या रस्त्याच्या कामावर फेरफटका मारला होता. त्याबाबत आज आमदारांना आज विचारणा केली असता त्यांनी महापौरांसह भाजपावर टीका केली आहे. तर आज आमदार शहा तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेसचे प्रदेश सचिव युवराज करंकाळ यांच्या हस्ते साखरे रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. तर गुरु शिष्य स्मारकापासून महेंदडे फाट्यापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जाणार आहे. तर 4 कोटींचं काम आहे. तर पददिव्यांसाठी देखील निधी दिला आहे असे देखील आमदार फारुख शाह यांनी सांगितलं आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, पुणे. साकरी रस्ते का डामरीकरण का काम शुरू किया है हमने. इस वक्त हमारे साथ कांग्रेस के प्रमुख नेते युवराज आबा साहेब करंकाळ, हाजी साबिर सेठ साहब, हमारे ज्येष्ठ नगर सेवक, हमारे नगर सेवक सईद बेग, नगर सेवक नासिर पठान, नगर सेवक सद्दाम हुसैन, नगर सेवक आमिर पठान और हमारे सभी सहकारी यहाँ मौजूद हैं. इस काम को हमने सन 2020-21 के आर्थिक बजट में जो गुरु शिष्य स्मारक है वहाँ से लेकर तो मोती नाला पुल तक के काम के लिए 4 कोटी रुपए का निधि हमने मंजूर किया है. उसके बाद मोती नाला पुल से लेकर तो महेंद्रे तक इस काम के लिए हमने 2 करोड़ रुपए का निधि मंजूर किया है और 2 स्टेप में हम ये काम करने वाले हैं. उसी प्रकार से जो सागरी रोड पर लाइट और पथ दिवे नहीं है ऐसी शिकायत हमको आती थी, उसके लिए हमने 37 लाख रुपए का बजट महानगर पालिका को वर्ग किया है और जल्दी हम वहाँ पथ दिवे और लाइट लगाने वाले हैं. उसके बाद जो अगला टप्पा रहेगा हमारा, उसमें हमने अभी 21-22 के बजट में मोती नाला पुल का रुद्धीकरण करने के लिए 4 करोड़ रुपए मंजूर किए हैं और वो मोती नाला का जो पुल है उसका रुद्धीकरण होने के बाद मैं समझता हूँ कि साकरी रोड का जो वाहतूक की जो समस्या है वो पूरी तरह से खत्म होने वाली है. भैया कल शिरपूर येथील श्री खंडेराव महाराज यात्रा उत्सवाला जय मल्हारच्या जय घोषात सुरुवात झाली आहे. या यात्रा उत्सवाला 270 वर्षाची परंपरा लाभली आहे. पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी व नवस पेढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर महाआरती शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर या प्रसंगी आमदार काशीराम पावरा, त्यांच्या समेत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध विभागातील शासकीय निमशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. यात्रा उत्सवानिमित्त शिरपूर शहर गजबजलेले दिसून आले. खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा भाविकांच्या यावेळी दिसून आल्या. तर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी मंदिरासाठी देणगीही दान केली. तर खंडेराव महाराज संस्थेच्या वतीनं सर्व देणगीदारांचं मनपूर्वक आभारही व्यक्त करण्यात आलं. प्रतिनिधी राजकुमार जैन, माझा महाराष्ट्र न्यूज, शिरपूर. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत शहादा तालुक्यातील रामपूर शासकीय आश्रमशाळा येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट के सी पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला आहे. अॅडव्होकेट पाडवी यांनी सांगितलं की आदिवासी भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शासनाचा भर असून त्यासाठी अध्यापन पद्धतीत बदल करीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. तर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सुविधांचा लाभ घेऊन उच्च शिक्षित व्हावे आणि गावाचा विकास घडवून आणावा. आदिवासी मुलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी जयपाल सिंग मुंडा यांच्या नावाने आदिवासी विभागाचे स्वतंत्र क्रीडा धोरण ठरवण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. तर जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी कायमची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्ताव सादर करावे. आदिवासी विकास विभागातील शिक्षक व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितलेले आहे. त्यांच्या समेत यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अॅडव्होकेट सीमा वळवी तसेच आमदार राजेश पाळवी, प्रकल्प अधिकारी संजय काकडे, संजय चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी डीजी बागोल, आरजे मुसळे, व्ही सोनार, एस पाटील, डीएच माडी, एसआर पाटील, आर्यन निकम, मुख्याध्यापक पीएस कुमार, अधिशिका किरण कुले, रिपीट अधिशिका किरण गुले, सरपंच नर्मदा पावरा, परिसरातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रतन पाडवी, सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करंकाळ, जिल्हा परिषद सदस्य सुहास नाईक, हेमलता शितोळे, प्रताप वसावे, मकराजी अरिफ, पंचायत समिती उपसभापती वैशाली पाटील, प्रकल्प स्तरीय समिती अध्यक्ष दिलीप नाईक आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. पाहिजे असं मला वाटतं. आपण
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आले होते तेव्हा सुभाषबाई त्यांना काय काय अनुदाना पद्धतीने जेवण दिलं होतं त्याचं पात्र फार मोठं आहे पण पात्र भारतात तिकडे जे पाण्याचा थोडसाच्या बाजूला फक्त आपण करू बाकीचे मग सोडून देऊ असं काही करता येईल बघा पण ते जर करता आलं तर मला आत्ताच उद्या परवाची यादीमध्ये सांगा पिंपराडे शिर्डेच्या दरम्यान तो एक मोठा पूल बांधला पाहिजे त्याच्यात आमचं पण स्वार्थ आहे धडक्यावाल्यांचा आहेच रस्ता केला कोणतं पोटे केलं मी पुणे एक तात्पुरता खायजोहरूच आहे धडका कसा व्यक्ती परमा जाणीकडून 350 कोटी चक्रबापा खातुर्देदाचे आमने 329 कोटी यादी मंजूर आहे 21 कोटी शिल्लक आहे ते 21 कोटी मी मागविले तर हा जिल्हा खातुर आहे शबरी घरकुल खातुर शबरी घरकुल तुम्ही जो टाकला तो टाका सरपंच तुम्हाला काम आहे कार्यकर्ता काम आहे आणि एपले कामे केल्या समता फाउंडेशन व चर्मकार समाज यांच्या संयुक्त विद्यमाने शहादा येथील आंबेडकर चौक परिसरात संत शिरोमणी गुरु रोहिदास यांची 645वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक दीपक बुधवान यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आलं आहे. तर या कार्यक्रमाला संतोष ऐरे, दिनेश ऐरे, विजय ऐरे, चौहान चिंदू ऐरे, हिरमन ऐरे, भास्कर पवार, गबा ऐरे, पितांबर चौहान, चंद्रकांत ऐरे, हेमंत ऐरे, प्रकाश ऐरे, रमन चौहान, दीपक कापुरे, गणेश ऐरे, दीपक ऐरे, आकाश ऐरे, बाली ऐरे, भगवान ऐरे आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, शहादा. जयंती निमित्त आज सर्व समाज बांधव उपस्थित आहे. संत रविदास गुरु महाराज यांची जयंती आज शहादा शहरात समाजाचे सर्व ज्येष्ठ नागरिक, युवा मंडळ, बचकाने मंडळ शिरपूर तालुक्यातील अजंदे बुद्रुक गावात विविध विकास कामांचे उद्घाटन शिरपूर पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र सिंग राजपूत व सरपंच चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. अजंदे बुद्रुक गावात रस्ता कॉन्क्रीटीकरण नवीन कॉलनी परिसरात बोरवेल करणे तसेच बंदिस्त गटारीच्या कामाचे उद्घाटन आज करण्यात आलं आहे. तात्काळ कामाची सुरुवातही आज करण्यात आली आहे. यावेळी शिरपूर पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र सिंग राजपूत, सरपंच चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच तुळशीराम मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमित सिंग राजपूत, जाकीर काटीक, ज्ञानेश्वर सोमवंशी, महेंद्र पाटील, हरपाल सिंग राजपूत आदींसह ग्रामस्थांची यावेळी उपस्थित होते. तर विकास कामाचे उद्घाटन करून कामांना तात्काळ सुरुवातही करण्यात आली असून कॉलनी परिसरातील बोरवेल केल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साह दिसून आला. प्रतिनिधी योगेश पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, होडनाते. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात उत्साहाचे वातावरण. धुळ्यात खासदारांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचा ठिय्या आंदोलन. बनावट लसीकरण प्रकरणी वसीम बारीचे नगरसेवक पद रद्द करावे, भाजपाचे हिरामण गवळे यांची मागणी. पिंपनेर ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर होण्यासाठी हालचाली, सर्वांमध्ये ठराव मंजूर करून शासनाला नगरपंचायत होण्यासाठी प्रस्ताव सादर. धुळे शहरातील मालमत्तेच्या मोजणीचे काम सॅटेलाइटद्वारे. आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते डांबरीकरण रस्त्याच्या कामाचं उद्घाटन. शिरपूर येथील खंडेराव महाराज यात्रा उत्सवानिमित्त शिरपूर शहर गजबजले. नंदुरबार येथील पालकमंत्री ऍडव्होकेट के सी पाडवी यांच्या हस्ते रामपूर येथील मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन संपन्न. शहादा येथे संत शिरोमणी गुरु रोहिदास यांची 645वी जयंती उत्साह साजरी.
आणि अजंते बुद्रुक येथे विविध विकास कामांचा श्री गणेशा।